निषेध नोंदवण्याच्या आणि आंदोलनाच्या आता नाना पद्धती समोर येत आहेत. अशात वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलं जावं यासाठी कसून मेहनत आंदोलक मंडळी घेताना दिसत आहे. अशातच पाचोरा भडगाव तालुक्याच्या वतीने मोटरसायकलची अंत्ययात्रा काढण्यात आली व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पाचोरा मतदारसंघात गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळ असल्यानं शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे द्यावे, रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्या, पेरणी सुरू होण्याच्या आत शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत कर्ज पुरवठा करावा, पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी, बोंड अळीग्रस्त कपाशीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावं, अशा विविध मागण्यांसाठी पाचोरा भडगाव तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, नगर परिषदेचे गटनेते संजय वाघ, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, तालुकाध्यक्ष विजय पाटील, संतोष जाधव, नगरसेवक भूषण वाघ, विकास पाटील, अशोक मोरे, व्ही टी जोशीसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. आपण चर्चा करा आणि तात्काळ शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणींना आता तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावं या संदर्भात तुम्ही लक्ष घाला. इतर ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये राज्य शासनाला आपण आमचं हे भावना त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून शासनाने त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, कारण की शेतकरी मोठ्या कष्टाने पेरतो आणि ते बियाणं उगतच नाही. सगळ्याच बियाण्यांमध्ये आज प्रकार होतो, दुबार पेरणीचा संकट हा होता, तर त्याच्यामुळे ती नोंदणीकृत असतील ना आहेत, तपासण्याचं काम हे कृषी अधिकाऱ्यांचं किंवा संबंधित डिपार्टमेंटचं आहे, त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. पेट्रोल आणि डिझेल याची रोजच दरवाढ होते, आज सुद्धा 30 पैशांनी पेट्रोल आणि साधारणतः 15 पैशांनी डिझेल आज देखील त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि म्हणून या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये तसेच शेतकऱ्यांना आता काही जून महिना आलेला आहे आणि म्हणून आता पेरणी होईल तर शेतकऱ्यांना तात्काळ मोफत बी बियाणं मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. नंबर 2, बोगस बियाण्यांचा बंदोबस्त व्हावा, बोगस बियाणं आपल्या मतदार तालुक्यामध्ये विकलं जाऊ नये याची दक्षता प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी. 3, जिल्हा मध्यवर्ती बँक ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण करीत आहे, त्यांना तात्काळ जिल्हा बँकेच्या प्रशासनाला प्रांतसाहेबांनी दखल घेऊन त्या ठिकाणी सूचना कराव्यात अशी देखील आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. बोंड अळीचं अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही, ते देखील त्या ठिकाणी मिळावं. शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त किंमत मिळावी, दुधाचे फार दर कोसळलेले आहेत आणि म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा म्हणून त्या ठिकाणी दर वाढवण्याची आवश्यकता आहे, ते देखील आम्ही निवेदनात नमूद केलेलं आहे. आणि अशा शेतकऱ्यांच्या संबंधीमध्ये अशा अनेक मागण्या आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत, निवेदन आम्ही दिलेलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर खाली आणावेत ही देखील त्या ठिकाणी मागणी आहे आणि विशेषतः आज जे काही पेट्रोल आणि डिझेलचा भडका उडलेला आहे त्यावर त्वरित आमच्या भावना शासनापर्यंत कळवायात अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व पाचोरा भडगाव तालुक्यातील सगळे अध्यक्ष, फ्रंटलचे अध्यक्ष, सगळे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर काही दिवसामध्ये जर ह्या बाबतीत काही निर्णय झाले नाहीत तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भव्य अशा प्रमाणामध्ये पाचोरा भडगावचा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्याचं नियोजन देखील आम्ही करत आहोत. आज शेतीचे कामाचे शेवटच्या पेरणीच्या तयारीत शेतकरी आहे आणि म्हणून आज आम्ही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाचा जागृत करण्याचा प्रयत्न निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत. परंतु कालखंडाने पुढच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी मोर्चाद्वारे प्रचंड असा हजारोचा मोर्चा या प्रांत कार्यालयावर पाचोरा भडगाव मतदारसंघातून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील की जे काही इतर तालुक्यांमध्ये वृत्तपत्रातून आम्ही ऐकतो आहोत, वाचतो आहोत की अनेक ठिकाणी बोगस पाकिटं सापडले, ते आपल्या पाचोरा आणि भडगावमध्ये होऊ नये. शेतकरी एकदा बियाणं पेरल्यानंतर त्याच्यावर दुबार पेरणीचं संकट येता कामा नये, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही त्यामध्ये लिहिलं आहे,
की बोगस बियाण्याचा बंदोबस्त व्हावा, त्याला आळा बसावा म्हणून तात्काळ यंत्रणेमार्फत, कृषीच्या असेल कोणतीही यंत्रणा असेल त्यामार्फत ती तपासणी व्हावी आणि योग्य पद्धतीनं योग्य बियाणं शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि मोफत उपलब्ध करून दिलं पाहिजे.